नमस्कार मित्रांनो, तो तुम्हाला दाखवतो मी आज शक्तिमानचं मल्चर। आणि या मल्चरचा फायदा एक असतो का, जेव्हा गवत वाढतं बागेतले, किंवा द्राक्ष बाग आहे असं गवत, जे असं गवत वाढतं, हे गवत काय होतं, रोटर याच्यामध्ये चालत नाही, रोटर चालू नाही, मग काय होतं खाली रोटर चालत नाही, त्याला गवत गंडळून जातं किंवा मग खालून निघत नाही, त्याच्यामुळे आपण हे मल्चर होतो मल्चर। आणि हे जे मल्चर आहे याचा उपयोग अनेक ठिकाणी करता येतो, द्राक्ष बागेची जे काड्या असतात छाटल्या उडी त्या दांडव टाकून घेते, आणि ते द्राक्ष बागेत त्याला द्राक्ष बागेत चालण्यासाठी याला जो वरचा पत्रा येतो हे नट खोलून घ्यायला लागतं, हे नट खोलून त्याला जो वेगळा येतो पत्रा तो पत्रा लावल्यानंतर याला असा भोंगा तयार होतो, तो भोंगा येऊन हे व्हॅक्युम याला एक ब्लेड येतात, याला जे ब्लेड असतं हे ब्लेड हे काय होतं, ह्या ब्लेडनी याची कुटकी काटकी तोडून घेतो, आणि त्या तोडल्यानंतर त्या काटक्या अशा हवेच्या फिरतं, इतकं स्पीड असतं याला की हवेच्या व्हॅक्युमने काटक्यावर उचलून मग दांडव टाकतं, आणि ते आणि ते आता आपण याला कवर लावत नाही कारण की याचं काही उपयोग नाही त्याचा, याच्यासाठी काय करतो आपण हे गवत वाढले असल्यामुळं आणि जे वल्लं गवत आहे एवढा हवेचा दाब होत नाही का ते दांडव फेकील किंवा मग वर फिर, त्याच्यामुळे आपण हा वरचा पत्रा लावला आहे, तो कंपनीचा येतो, जो कंपनीचा पत्र येतो हा पत्रा लावतो, तो गवत जागच खाली पडतं, आणि हे असं होतं अशी गवताची अशी बारीक बारीक कुटकी करून टाकते ते। आणि तुम्ही बघू शकता इकडं आपण याच्यात आधी ना रोटर टाकली होती, हे दिसतंय तुम्हाला हा पट्टा, हा पट्टा आहे, दोन वेळा रोटरचे मारले ते रोटर, तुम्ही बघू शकता ते रोटर मारल्यानं असं राऊंड आहे इतकं जाड, हे गवत निघत नव्हतं, हे बघा हे गवत निघत नव्हतं, मग त्याच्यामुळे काय केलं आपण मल्चर टाकलं आहे, ठीक आहे मल्चरवर काय झालं खालून पूर्ण साफ झालं आहे, आणि इतके बारीक बारीक केलं, आता हे गवत काही उद्या परवा वाळून जाईल, वाळून गेल्यामुळे काय होईल तिथं आपण नागरती किंवा मग खणून चौपात एकदा रोटरी मारून युवा तयार करू शकतो, तो विषय काय याचा फायदा एक असतो का, फायदा अजून एक होतो का, द्राक्ष बागेत जाऊ आपण हे करतो द्राक्ष बागेत गवत वाढतो, लोक काय आता राऊंड ऑफ विंड ऑफ लायसर म्हणजे ज्या तणनाशके औषधं सरकारने बंदी आणली त्याच्यामुळे काय याचा वाद याचा बरं होतो, कारण की जे मध्ये होतं उगतं जेव्हा छाटणीपुरी जरी हे मारलं तर याचं काय होतं खालून माती निघत नाही, माती नाही निघली म्हणजे काय होतं जेव्हा पाऊस पडतो जेव्हा ट्रॅक्टर चालवला अडचण येते, जर माती असली वावरात ट्रॅक्टर खूप चालवतो, याच्यामुळे काय होतं का माती निघत नाही, हे कर जमिनीच्या पासून 2 ते 3 इंच वरून गवत कापून घेतं, तर हे आहे शक्तिमानचं मल्चर। आणि साधं साधं येतं याला हंडी येते, ही हंडी मल्टी स्पीड सिंगल स्पीड 590 आणि 850 जोल आहे, तर मग विषय असा याची हंडी मल्टी स्पीड नाही आहे तरी पण 500 याला जर 850 जरी लावला गिअर 850 स्पीड जरी दिलं तरी हे चालू होतं काढतं नाही, याला गिअर कुठल्याही प्रकारचे गिअर नाही येतात, याला बेल्ट येतात, बेल्टचं कारण आहे की इतकं जर गिअर याला इतकं स्पीड असतं की जर याला गिअर वापरले तर ते हिटिंगनं किंवा मग याला व्हायब्रेशन इतकं असतं का तिथं गिअर चालू शकत नाही, त्याच्यामुळं कंपनीनं काय केलं इथं बेल्ट दिले आणि याला पुल्या दिल्या आणि जे इथून येतो याला एक मेकॅनिझम करून इथं एक ऑइल शेल येत असतं आणि इकडे एक ऑइल शेल राहतं, मग याच्यामध्ये या हंडीमध्ये ऑइल राहतं, बाकी इथं खाली कोणत्याही प्रकारचं ऑइल किंवा काहीच राहत नाही, आणि हां फक्त याला ग्रीसिंग पॉईंट दिले, इथून ग्रीसिंग पॉईंट आहे, इथे एक वर ग्रीसिंग पॉईंट आहे आणि इथे एक ग्रीसिंग पॉईंट आहे, तर हे उखडलं होतं त्याच्यामुळे तुम्हाला वेल्डिंग तर दिसते, इथं हा एक ग्रीसिंग पॉईंट आहे, बाकी हा पट्ट्या आणि हा सॉफ्ट, आणि इथे पूर्ण बघू शकता याला हे असं येतं पुढे उडू नये म्हणून, आणि याला हे हॅमर येतं, हे हॅमरचं काय त्याला स्पीड इतकं असतं का हे गवताचा तुकडा करत, तुम्हाला आता मी दाखवतो हे कसं चालतं काय चालतं आणि कसं काम करतं ते, तर बघू शकता तुम्ही आता ट्रॅक्टर चालू केला आहे, पाहुणे न्यूट्रलमध्ये फिरू आधी, थांबलाय तरी कमस कमी अर्धा म्हणजे 10 मिनिटं तरी फिरत राहत ते बघा ट्रॅक्टर म्हणजे थांबलाय, चालला टाका आता हे आपला आहे 4 फुटी मल्चर आहे आणि जे खास करून द्राक्ष बागेसाठी
पण मग आपल्याकडे मोठं नसल्या कारणामुळे आपण या लहान मलचे रोज मारतोय आणि काय विषय नाही याचा, कारण की हे मलचे जे आहे मोकळं असताना चालून जातं. फक्त एकच विषय होतो का थोडंसं वेळ कमी निघतो आणि थोडा टाईम लागतो. तसं आहे द्राक्षबाडीचा खूप सक्सेस मल्चर आहे आणि याच्यामुळे काय होतं का ते आपलं गवत गवत आहे ते लवकर वाळतं, किंवा मग काय एवढलं गवत समजून वाळली नाही आणि जमीन वाळली नाही म्हणून काय झालं खाली रोटर चालत नाही, रोटर मारा गेलं का रोटर नाही गवत गुंडळून जाणं किंवा मग कट होत नाही व्यवस्थित. मग त्याच्यामुळे काय होतं आपल्याला ह्या कारणामुळे इथं मल्चर मारायला लागले. आणि याचा अजून एक फायदा हे गवत चालतं तर हे कोणत्या प्रकारे जमिनीला खाली कडक करत नाही, त्याच्यामुळं पुढची माशाचं जरी करायची ठरली आपल्याला ते एकदम फास्टमध्ये होऊन जाते आणि याच्यामुळं काय होतं गवत लवकर सुकून जातं आणि लवकर गवत काय खत होऊन जातं. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला, मस्त खाजत ते बटन टाय फोडून फोडून टाका काहीतरी करा. तर मित्रांनो तुमच्यासाठी मी असेच अजून नवीन नवीन व्हिडिओ आणत जाईल, तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करत जा, शेअर करत जा मस्त. आणि कसं माहिती का शेतकऱ्याला आपली म्हणजे तुम्ही सांगाल तर आपण हिंदीमध्ये पण ट्राय करू ह्याची, आपली हिंदी थोडीशी वीक आहे, आपली मराठी माणूस असल्यामुळे थोडीशी हिंदी वीक आहे, पण मग आपण ट्राय करू शकतो या गोष्टीचा आणि करत तुम्ही म्हटलं असाल तर आपण हिंदी पण व्हिडिओ बनवू एखादा. तुम्ही सांगा मला तुम्हाला कोणत्या ट्रॅक्टरचं किंवा कशाची माहिती तुम्हाला पाहिजे, कोणत्या ट्रॅक्टरची माहिती पाहिजे, मी ती त्याची पण माहिती करण्याचा प्रयत्न करेल मी पूर्णपणे. तर आपण हा व्हिडिओ आता इथं संपवू आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.